डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई श्रद्धा बिल्डिंग इमारतीजवळ एका अनोळखी इसमाचे प्रेत कचऱ्यामध्ये पडले होते। याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सदर बिल्डिंगच्या मागे जाऊन खात्री केली असता पोलिसांना एका अनोळखी इसमाचे प्रेत पोलिसांना आढळून आलं। त्याचे नाकातोंडास, हातास व पायाला जखमा असल्याने पोलिसांना त्या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय आला। त्या अनुषंगाने कल्याण झोन 3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजार व डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची 3 पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला व गुप्त बातमीदारामार्फत मयत इसमाचे नाव राजेश रामकृष्ण असून तो बिगारीचे काम करीत त्या ठिकाणी राहत असून कधी कधी त्याच्यासोबत त्याचे मित्र दादू मोटू जाधव उर्फ पाटील व विनोद पडवळ पार्टी करण्यासाठी त्याच्यासोबत असायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हत्यानंतर पळ काढणाऱ्या दादू मोटू जाधव उर्फ पाटील व विनोद पडवळ या दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता या दोन्ही आरोपींनी दारूच्या गुत्त्यावर चुगली करतो म्हणून लाताभुक्यांनी व लाकडी दांडक्याने राजेशला मारहाण करत त्याची हत्या केली व हत्या झाल्यानंतर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचं प्रेत रूमच्या खिडकीमधून बिल्डिंगच्या खाली फेकून दिलं। रूम मध्ये असलेले रक्ताचे डाग कपड्याने पुसून पुरावा नष्ट केल्याचे सांगण्यात आलं। सध्या मानपाडा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत याचा पुढील तपास करीत आहेत। कोई क्ल्यू नाही था। 2 घंटे में मानपाडा पोलीस स्टेशन के सीनियर इंस्पेक्टर बागड़े और उनका टीम तुरंत 2 घंटे में दोनों आरोपियों को अरेस्ट किया है। आगे की तहकीकात पीआई लंबी कर रहे हैं। ब्यूरो रिपोर्ट, बातमीपत्र।